स्टूडेंट टू द नेक्स्ट लेक्चर ऑफ कैलकुलस. इन प्रीवियस लेक्चर वी हैव डिस्कस ए थ्योरम ऑन कंटिन्यूटी ऑफ ए फंक्शन. दैट मीन्स एवरी कंटिन्यूस फंक्शन ऑन ए क्लोज एंड बाउंडेड इंटरवल इज बाउंडेड. नाउ नेक्स्ट थ्योरम इज थ्योरम नंबर 3. एवरी कंटिन्यूस फंक्शन ऑन ए क्लोज एंड बाउंडेड इंटरवल अटेन्स इट्स बाउंड्स. What is meant by bounds? That is what we are going to see here. So let's start with the proof. Let f of x be a continuous on a closed and bounded interval ab. म्हणजे जे f of x फंक्शन आहे ते का एक कंटिन्यूअस आहे ऑन क्लोज अँड बाउंडेड इंटरवल ए बी. ओके, दॅट मीन्स f of x इज बाउंडेड इन फ्रॉम प्रीवियस थेरम. व्हॉट वी कॅन से, लास्ट थेरम नुसार आपण काय म्हणू शकतो, एफ ऑफ एक्स इज बाउंडेड इन एफ ऑफ एक्स. ओके, बाउंडेड असेल म्हणजे त्याच्याकडे काय असणार आहे, सुप्रिमम असणार आहे, इन्फिमम असणार आहे. व्हॉट इज मीन बाय सुप्रिमम? सुप्रिमम म्हणजे समजा एम जर सुप्रिमम असेल एखाद्या फंक्शनचा, सो एफ ऑफ एक्स इज लेस इक्वल एम फॉर एव्हरी एक्स बिलॉंग्स टू दॅट इंटरवल. म्हणजे एम पेक्षा एकतर इक्वल्स टू व्हॅल्यू असेल किंवा लेस व्हॅल्यू असणारे एफ ऑफ एक्सची प्रत्येक पॉईंटसाठी, प्रत्येक पॉईंटसाठी. आणि इन्फिमम सेम, एफ ऑफ एक्स इज ग्रेटर इक्वल एम फॉर एव्हरी एक्स बिलॉंग्स टू क्लोज ए बी. म्हणजे एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू ऑलवेज काय असणार आहे, ग्रेटर इक्वल एम असणार आहे. आणि इथे काय असणार आहे, सुप्रिमम मध्ये एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू ऑलवेज काय असणार आहे, लेस इक्वल एम असणार आहे. ओके, याला आपण काय म्हणतो, सुप्रिमम. आणि याला काय म्हणतो आपण, इन्फिमम. म्हणजे त्या फंक्शनची मॅक्झिमम व्हॅल्यू काय असणार आहे त्याला आपण सुप्रिमम म्हणतो, आणि मिनिमम व्हॅल्यू काय असणार आहे त्याला आपण काय म्हणतो, इन्फिमम म्हणतो. ओके, हे सुप्रिमम ऑफ एफ ऑफ एक्स अँड इन्फिमम ऑफ एफ ऑफ एक्स ऑन क्लोज ए बी एक्झिस्ट. म्हणजे तिथे काय होणार आहे, ते एक्झिस्ट होणार आहे. मग आपण ॲज्युम केलं की जो सुप्रिमम ऑफ एफ ऑफ एक्स आहे त्याला एम मानलं अँड इन्फिमम ऑफ एफ ऑफ एक्स इज स्मॉल एम. नाव टू प्रूव दॅट बाउंड अटेंड करतं एखादं फंक्शन म्हणजेच काय, नाव टू प्रूव द थेरम वी हॅव टू प्रूव दॅट देअर एक्झिस्ट सी अँड डी बिलॉंग्स टू ए बी सच दॅट देअर एक्झिस्ट सी अँड डी बिलॉंग्स टू ए बी सच दॅट एफ ऑफ सी इज इक्वल्स टू एम दॅट इज अवर सुप्रिमम ऑफ एफ ऑफ एक्स अँड एफ ऑफ डी इज इक्वल्स टू स्मॉल एम दॅट इज अवर इन्फिमम ऑफ एफ ऑफ एक्स. बाउंड अटेंड करते म्हणजे काय, सी आणि डी कुठे, त्याच इंटरवल मधले पॉईंट असणारे ज्यांच्यासाठी एफ ऑफ सी काय घेणारे, मॅक्झिमम म्हणजे सुप्रिमम व्हॅल्यू घेणारे, आणि एफ ऑफ डी काय घेणारे, मिनिमम म्हणजे काय, इन्फिमम व्हॅल्यू घेणारे. हे काय करायचं, आपल्याला शो करायचं. मग आपण बाय कॉन्ट्रडिक्शनने जाऊ की समजा आपल्याला एक पण पॉईंट भेटत नाही ए बी मधला ज्याच्यासाठी आपल्याला एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू एम भेटेल. दॅट मीन्स सपोज ऑन दी कॉन्ट्ररी दॅट एफ ऑफ एक्स इज नॉट इक्वल्स टू एम फॉर एव्हरी एक्स बिलॉंग्स टू क्लोज ए बी. म्हणजे ए बी मधल्या प्रत्येक एलिमेंट, प्रत्येक नंबर हा व्हेरीफाय करून बघितला बट आपल्याला सुप्रिमम भेटत नाही, सुप्रिमम एम मिळत नाही. हेन्स एम मायनस एफ ऑफ एक्स इज नॉट इक्वल्स टू झिरो असणार आहे, कारण की दोघं काय इक्वल नाहीत. जेव्हा इक्वल असतील तेव्हाच त्यांचं सबट्रॅक्शन काय असणार आहे, झिरो असणार आहे. दोघं इक्वल नाही आहे त्यामुळे त्यांचं सबट्रॅक्शन काय असणार आहे, नॉट इक्वल्स टू झिरो फॉर एव्हरी एक्स बिलॉंग्स टू क्लोज ए बी. नाव कन्सिडर दी फंक्शन फाय ऑफ एक्स, म्हणजे याचा रेसिप्रोकल केला, एम मायनस एफ ऑफ एक्स होतं तर वन अपॉन एम मायनस एफ ऑफ एक्स. आणि न्यू फंक्शन ॲज्युम केलं, हे काय न्यू फंक्शन, फाय ऑफ एक्स इज इक्वल्स टू वन अपॉन एम मायनस एफ ऑफ एक्स फॉर एव्हरी एक्स बिलॉंग्स टू क्लोज ए बी. आणि हे ऑलवेज काय असणार आहे, ऑलवेज काय असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे. रिझन बिहाइंड दिस इज व्हॉट, ॲज वी नो दॅट एम इज सुप्रिमम, एम काय असणार आहे, एफ ऑफ एक्सची मॅक्झिमम व्हॅल्यू असणार आहे. आणि त्यातनं आपण कोणता तरी एक नंबर एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू सबट्रॅक्ट करणार आहे, म्हणजे एम काय असणार आहे, मॅक्झिमम व्हॅल्यू असणार आहे ना एफ ऑफ एक्सची. आणि एफ ऑफ एक्स मग इतर कोणत्याही पॉईंटसाठी एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू काय असणार आहे, एम पेक्षा लेस असणार आहे. म्हणून एम मायनस एफ ऑफ एक्स काय असणार आहे, ग्रेटर दॅन झिरो.
सो वन अपॉन एम मायनस एफ ऑफ एक्स काय असणार आहे ग्रेटर दॅन झिरो फॉर एव्हरी एक्स बिलॉंग्स टू क्लोज ए बी विच इज पॉझिटिव्ह फॉर एव्हरी एक्स बिलॉंग्स टू ओपन ए बी इन्स्टेड ऑफ क्लोज वी कॅन कन्सिडर ओपन ए बी बिकॉज वी हॅव ऑलरेडी कन्सिडर सी अँड डी फ्रॉम दिस क्लोज ए बी नाव क्लिअरली दी फंक्शन फाय ऑफ एक्स इज कंटिन्युअस नाव वी नो दॅट फ्रॉम दी अल्जेब्रा ऑफ कंटिन्युअस फंक्शन माहिती आहे की कोणते दोन कंटिन्युअस फंक्शनचं सबट्रॅक्शन कंटिन्युअस असणारे रेसिप्रोक डिवायडेशन कंटिन्युअस असणारे हा काय कॉन्स्टंट एक नंबर आहे एफ ऑफ एक्स काय कंटिन्युअस फंक्शन आहे त्यांचं सबट्रॅक्शन कंटिन्युअस त्याचा रेसिप्रोकल पण काय असणार आहे कंटिन्युअस असणार आहे म्हणून काय म्हणू शकतो आपण फाय ऑफ एक्स इज कंटिन्युअस इन क्लोज ए बी सो इट मस्ट बी बाउंडेड इन ए बी वी नो दॅट एव्हरी कंटिन्युअस फंक्शन ऑन ए क्लोज अँड बाउंडेड इंटरवल इज बाउंडेड म्हणजे काय असणार आहे फाय ऑफ एक्स काय असणार आहे बाउंडेड असणार आहे बाउंडेड असेल म्हणजे त्याच्याकडे काय असणार आहे लेट के ग्रेटर दॅन झिरो बी सुप्रिमम ऑफ फाय ऑफ एक्स मग आपण अज्युम करू की या फंक्शनचा जो सुप्रिमम आहे तो काय के के काय असणार आहे ऑलवेज ग्रेटर दॅन झिरो असणार आहे हेन्स फाय ऑफ एक्स इज लेस इक्वल के आज फाय ऑफ एक्स के काय सुप्रिमम आहे ना फाय ऑफ एक्सचा म्हणजे फाय ऑफ एक्सची व्हॅल्यू ऑलवेज लेस इक्वल काय असणार आहे के असणार आहे फॉर एव्हरी एक्स बिलॉंग्स टू close AB for every x belongs to close AB since k is the supremum of our new function phi of x okay ma phi of x काय आपल्याकडे function 1 upon m minus f of x so इथे पुट केला आपण 1 upon m minus f of x is less equal k for every x belongs to open sorry close AB okay now next is एम मायनस एफ ऑफ एक्स राईट हँड साईडला आपण पाठवल्यानंतर काय होऊन जाईल आणि के ला इथे पाठवलं वन अपॉन के लेस इक्वल एम मायनस एफ ऑफ एक्स ऑल्सो एफ ऑफ एक्सला कसं लिहू शकतो आपण जर समजा आपण मायनसने मल्टीप्लाय केलं का नाही समजा वन अपॉन के केला आपण एम ला जर इकडे पाठवलं तर काय होऊन जाईल मायनस एम इज लेस इक्वल मायनस एफ ऑफ एक्स नंतर काय करू निगेटिव्ह साईनने मल्टीप्लाय करू म्हणजेच काय होऊन जाईल एफ ऑफ एक्स इज लेस इक्वल एम मायनस वन अपॉन के फॉर एव्हरी एक्स बिलॉंग्स टू क्लोज ए बी फॉर एव्हरी एक्स बिलॉंग्स टू क्लोज ए बी म्हणजेच काय झालंय कुठे कॉन्ट्रडिक्शन भेटतं आपल्याला बट दिस इज contrary to our assumption that m is the supremum of f of x but आपण assume काय केलं होतं हा जो m आहे तो f of x चा काय supremum आहे but आपल्याला m पेक्षा एक लहान नंबर भेटतोय जो f of x चा काय supremum येतोय म्हणजे जे आपण assume केलं होतं ते काय होतं रॉंग होतं आपण काय assume केलं होतं हे assume केलं होतं ना आपण सपोज दॅट ऑन कॉन्ट्ररी f of x इज नॉट इक्वल्स टू कॅपिटल m हे काय होतं आपलं assumption रॉंग होतं म्हणून आपल्याला काय करावं लागणार आहे आपलं अझम्पशन चेंज करावं लागणार आहे बट दिस इज कॉन्ट्ररी टू आवर अझम्पशन दॅट एम इज द सुप्रिमम ऑफ एफ ऑफ एक्स इन क्लोज ए बी सो आवर सपोजिशन इज रॉंग हेन्स देअर एक्झिस्ट सी बिलॉंग्स टू क्लोज ए बी सच दॅट एफ ऑफ सी इज इक्वल्स टू एम म्हणजे ए बी मध्ये क्लोज इंटरवल ए बी बिलॉंग्स टू सॉरी सी बिलॉंग्स टू क्लोज इंटरवल ए बी सच दॅट एफ ऑफ सी इज इक्वल्स टू एम असणार आहे म्हणजे एफ कडे काय असणार आहे एफ काय अटेंड करणार आहे बाउंड अटेंड करणार आहे सिमिलरली इट कॅन बी प्रूव दॅट देअर एक्झिस्ट डी बिलॉंग्स टू क्लोज ए बी सच दॅट एफ ऑफ डी इज इक्वल्स टू एम सिमिलरली आपण काय सांगू शकतो की डी बिलॉंग्स टू क्लोज ए बी सच दॅट एफ ऑफ डी इज इक्वल्स टू इन्फिमम ऑफ एफ ऑफ एक्स ओके आलाय हा थेरम लक्षात नाउ नेक्स्ट रिमार्क द अबो थेरम इज ट्रू ओनली ऑन क्लोज इंटरवल हा जो थेरम आहे तो फक्त क्लोज इंटरवल वरतीच व्हेरीफाय होतो मग त्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊ एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू वन अपॉन एक्स डिफाइन ऑन क्लोज झिरो वन It is continuous on clause 01, but it is not bounded above. It is not bounded above. Sorry, here we have open interval.
बघू शकतात. मग जर हा सेमी ओपन इंटरवल आहे, म्हणजे एका बाजूला ओपन एका बाजूला क्लोज, या इंटरवलचा मीनिंग माहिती असेल, या इंटरवलमध्ये वन इन्क्लुडेड आहे बट झिरो इन्क्लुडेड नाही आहे, आणि इट इज कंटिन्युअस ऑन झिरो वन ओपन झिरो वन बट इट इज नॉट बाउंडेड अबोव, बट इट इज नॉट बाउंडेड अबोव. जसं जसं हा इंट एक झिरोकडे जाईल वन अपॉन एक्स कुठे जाईल, जसं जसं बघा हा एक्स कुठे जाणार आहे झिरोकडे जाणार आहे, तसं वन अपॉन एक्स कुठे जाणार आहे इन्फिनिटीकडे जाणार आहे, म्हणजे हा बाउंडेड अबोव आहे का नाही, कारण की इथे आपल्याकडे क्लोज इंटरवल नव्हता. नाउ नेक्स्ट इज लेट एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू एक्स डिफाइन ऑन क्लोज इंटरवल झिरो वन, इट इज कंटिन्युअस अँड बाउंडेड ऑन झिरो वन. माहिती आहे की कंटिन्युअस पण आहे आणि बाउंडेड पण आहे, बट एफ ऑफ एक्स डज नॉट अटेंड इट्स लीस्ट अप्पर बाउंड इन झिरो वन. इथे ओपन इंटरवल असेल, जसं जसं इथे क्लोज झिरो ओपन वन असेल इंटरवल, तर इथे लीस्ट अप्पर बाउंड भेटणार आहे का आपल्याकडे, त्याचा नाही भेटणार आहे, म्हणजे याचा लिस्ट अप्पर बाउंड काय असेल, मिसिंग असेल. नाउ थेरम नंबर फोर इज बोल्झानो थेरम ऑर इंटरमिडिएट व्हॅल्यू थेरम. दिस इज द इझिएस्ट थेरम. इफ एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस इन क्लोज ए बी, आवर वी हॅव फंक्शन एफ ऑफ एक्स कंटिन्युअस इन क्लोज ए बी अँड एफ ऑफ ए अँड एफ ऑफ बी हॅव अपोजिट साइन्स, म्हणजे हा या पॉइंटला एफ ऑफ ए व्हॅल्यू असेल, या पॉइंटला काय असेल एफ ऑफ बी, हॅव अपोजिट साइन्स, देन एफ ऑफ एक्स व्हॅनिशेस फॉर ऍट लिस्ट वन पॉइंट ऑफ द इंटरवल. मग एफ ऑफ एक्स काय व्हॅनिशेस होणार आहे, म्हणजे काय व्हॅल्यू घेणार आहे, झिरो व्हॅल्यू घेणार आहे ऍट लिस्ट वन पॉइंट ऑफ द इंटरवल. या इंटरवलमध्ये एफ ऑफ एक्स ऍट लिस्ट एकदा तरी काय होणार आहे, व्हॅनिश होणार, दॅट मीन्स इट शुड टेक द व्हॅल्यू झिरो. डायग्रामॅटिकली गेलं तर खूपच इझिली लक्षात येईल. बघा हा तुमचा ए पॉइंट आहे, हा तुमचा बी पॉइंट आहे, दिस इज ए दिस इज बी, दिस इज अवर क्लोज इंटरवल. ओके, नाउ दिस इज ऍज अवर एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस अँड एफ ऑफ ए अँड एफ ऑफ बी हॅव अपोजिट साइन्स, दॅट मीन्स वी हॅव कन्सिडर एफ ऑफ ए हॅज पॉझिटिव्ह साइन अँड एफ ऑफ बी हॅज निगेटिव्ह साइन. ऍज बिलो दिस वी विल गेट निगेटिव्ह व्हॅल्यू अँड अबोव दिस वी विल गेट पॉझिटिव्ह व्हॅल्यू. And both have does not have same sign, so at least one of them should be positive and one of remaining one should be negative. Then f of x baga ma ha graph jasa jasa ite positive value gata ite negative value gata jasa jasa to positive kadna negative kade jail ite ek konta tari point asel a ani b ya interval madhe jithe kay honare function vanish honare manje ya point la फंक्शनची व्हॅल्यू काय असेल, एफ ऑफ सी इज इक्वल्स टू झिरो. दॅट इज अवर बोल्झानो थेरम ऑर इंटरमिडिएट व्हॅल्यू थेरम. दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट थेरम इन इट माइट बी आस्क इन सेट नेट एक्झाम मेनी टाइम्स इट हॅज बीन आस्क. नाऊ नेक्स्ट थेरम इज थेरम नंबर फाईव्ह. If f of x is continuous in close a b and f of a is not equals to f of b, then f assumes every value between f of a and f of b. What does it means? Diagrammatically bagu samja ha ye aapla x axis, this is our y axis and this is a and this is b and this is our f of a and this is our f of b. Okay, so here f of a is not equals to f of b and our function is continuous in close a b. Continuous म्हणजे हा ग्राफ काय असेल, एक स्मूथ ग्राफ असणार, म्हणजे कुठेही ब्रेक नसणार. पुढे काय म्हटलं, देन f assumes एव्हरी व्हॅल्यू बिटवीन f of a अँड f of b. बघा मग एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बी मधली प्रत्येक व्हॅल्यू फंक्शनने घेतली आहे ना, हे काय आहे एफ ऑफ सी एफ ऑफ डी एफ ऑफ ई एफ ऑफ एफ या पद्धतीने सगळ्या व्हॅल्यू काय घेतलेल्या आहे फंक्शनने इन्क्लूड केलेल्या आहेत ए टू बी मधल्या इंटरवलमध्ये, हे शो करायचं आहे आपल्याला. सो लेट अल्फा बी एनी नंबर बिटवीन एफ ऑफ ए अँड एफ ऑफ बी. मग आपण इथला कोणताही एक नंबर घेतला
कारण फंक्शनल व्हॅल्यू हा कोणता तरी एक नंबरच असणार आहे. मग इथला कोणता तरी एक व्हॅल्यू घेतली लॅमडा. ओके, लेट लॅमडा बी एनी नंबर बिटवीन एफ ऑफ ए अँड एफ ऑफ बी. सो दिस इज अवर एनी व्हॅल्यू बिटवीन एफ ऑफ ए अँड एफ ऑफ बी, कॉल इट एज लॅमडा. कन्सिडर ए फंक्शन जी ऑफ एक्स डिफाईन बाय, मग आता न्यू फंक्शन डिफाईन केले, कन्सिडर ए फंक्शन जी ऑफ एक्स डिफाईन बाय जी ऑफ एक्स इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स मायनस लॅमडा. हे या पद्धतीने आपण काय केलंय, फंक्शन डिफाईन केलेले एफ ऑफ एक्स मायनस लॅमडा अँड दिस इज अवर जी ऑफ एक्स. हे काय आपलं न्यू फंक्शन, खूपच चांगल्या पद्धतीने फंक्शन डिफाईन केलेले ते तुम्ही बघू शकता. जी ऑफ एक्स इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स मायनस लॅमडा. आणि नंतर आपण जी ऑफ एक्सला झिरो दाखवणार आहोत पुढे जाऊन. आणि ऑब्विसली इथे जर झिरो भेटला तर काय होऊन जाईल, एफ ऑफ एक्स मायनस लॅमडा, म्हणजेच काय होऊन जाईल, एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू लॅमडा. म्हणजे कोणत्या तरी पॉईंटला लॅमडा ही व्हॅल्यू काय भेटते आपल्याला, एफ ऑफ एक्स साठी मिळते. हे आपल्याला शो करायचं, कन्सिडर ए फंक्शन जी ऑफ एक्स डिफाईन बाय जी ऑफ एक्स इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स मायनस लॅमडा. नाव जी ऑफ एक्स इज कंटिन्युअस इन ओपन ए बी, एज क्लिअरली दिस इज अवर कंटिन्युअस फंक्शन, दिस इज ए नंबर, सो नंबर मायनस कंटिन्युअस फंक्शन मायनस नंबर इज अवर कंटिन्युअस फंक्शन. नाव जी ऑफ एक्स इज कंटिन्युअस इन ओपन ए बी. नाव वी हॅव कन्सिडर टू फंक्शनल व्हॅल्यू ऑफ जी ऑफ एक्स, दॅट इज जी ऑफ ए ला व्हॅल्यू घेतली, जी ऑफ बी ला आपण फंक्शनल व्हॅल्यू घेतली, आर ऑफ अपोजिट साइन्स. बघा आता समजा ही लॅमडा व्हॅल्यू आहे, तर एफ ऑफ ए मायनस लॅमडा काय असणार आहे, निगेटिव्ह असणार आहे, कारण की हा लेस नंबर असणार आहे, हा काय असणार आहे, ग्रेटर नंबर असणार आहे. जर फंक्शन ह्या पद्धतीने असेल तर, ओके, या पद्धतीने फंक्शन असेल, दिस इज अवर एफ ऑफ ए, दिस इज अवर लॅमडा, दिस इज अवर एफ ऑफ बी, मग एफ ऑफ ए मायनस लॅमडा काय असणार आहे, निगेटिव्ह असणार आहे, अँड एफ ऑफ बी मायनस लॅमडा काय असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे. आपल्याला कसला यूज करायचा, इंटरमिडिएट व्हॅल्यू थेरमचा यूज करायचा आहे. ओके, आर ऑफ ऑपोजिट साइन्स, हे देअर एक्झिस्ट सी बिलॉंग्स टू क्लोज ए बी सच दॅट जी ऑफ सी इज इक्वल्स टू झिरो बाय इंटरमिडिएट व्हॅल्यू थेरम. देअर एक्झिस्ट ऍटलीस्ट वन पॉईंट इन क्लोज ए बी सच दॅट जी ऑफ सी इज जी ऑफ एक्स इज वॅनिशेज. सो देअर इज सी इन क्लोज ए बी सच दॅट जी ऑफ सी इज इक्वल्स टू झिरो. इफ जी ऑफ सी इज इक्वल्स टू झिरो, दॅट मीन जी ऑफ सी इज इक्वल्स टू एफ ऑफ सी मायनस लॅमडा. सो हिअर वी गेट एफ ऑफ सी मायनस लॅमडा इज इक्वल्स टू झिरो. फ्रॉम दिस वॉट वी कॅन से एफ ऑफ सी इज इक्वल्स टू लॅमडा. म्हणजेच काय घेतंय, फंक्शन जी आहे ती एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बी मधली कोणतीही व्हॅल्यू घेतं, हे आपण काय केलेलं इथे शो केलेलं आहे. ओके, नाव नेक्स्ट इज करोलरी. इफ एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस इन क्लोज ए बी विथ एम अँड एम एज इट्स बाउंड्स, दॅट मीन्स अवर फंक्शन एफ ऑफ एक्स फंक्शन आहे क्लोज ए बी वरती, ते काय कंटिन्युअस आहे, त्याच्याकडे काय आहे एम आणि एम काय बाउंड्स आहेत, दॅट मीन्स सुप्रिमम अँड इन्फिमम. देन एफ ऑफ एक्स अज्युम्स एव्हरी व्हॅल्यू बिटवीन कॅपिटल सॉरी सुप्रिमम अँड इन्फिमम. बघा मग डायग्रामॅटिकलीच बघू, हे काय आपल्याकडे फंक्शन आहे, इथे काय ए पॉइंट आहे, इथे काय बी पॉइंट आहे. समजा ह्या पॉइंटला आपल्याला सुप्रिमम सॉरी समजा या पॉइंटला आपल्याला सुप्रिमम व्हॅल्यू भेटते, कारण की फंक्शनची मॅक्झिमम व्हॅल्यू आहे ना. आणि समजा या पॉइंटला आपल्याला फंक्शनची मिनिमम व्हॅल्यू भेटते. सो दिस इज अवर सुप्रिमम अँड दिस इज अवर इन्फिमम. सो व्हॉट दे आस्क, देन एफ ऑफ एक्स अज्युम्स एव्हरी व्हॅल्यू बिटवीन एम अँड एम, म्हणजे जे एफ ऑफ एक्स आहे ती इथली आणि इथली प्रत्येक व्हॅल्यू काय करणार आहे, ए बी क्लोज इंटरवल मध्ये ए बी साठी प्रत्येकासाठी यातल्या सगळ्या व्हॅल्यू काय करणार आहे, एफ ऑफ एक्स कंटेन करणार आहे, म्हणजे त्याच्या को डोमेन मध्ये या सर्व काय असणारे व्हॅल्यू असणार आहे, हे शो करायचंय. ग्राफवरनं तर इझिली लक्षात येतं हा इन्फिमम आहे, हा काय सुप्रिमम आहे. ऑब्विसली या ग्राफवरचे प्रत्येक इथून ते इथपर्यंत जाण्यासाठी एक स्मूथ कर्व ड्रॉ करावे लागणार आहे, कारण की फंक्शन काय आपल्याकडे कंटिन्युअस आहे, त्यामुळे इथली प्रत्येक व्हॅल्यू काय करणार आहे, फंक्शन कंटेन करणार आहे. सो इन प्रूफ व्हॉट वी कॅन से ऍज एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस इन क्लोज ए बी, एज एफ ऑफ एक्स इज बाउंडेड इन ए बी. वी नो दॅट एव्हरी फंक्शन ऑन ए क्लोज अँड बाउंडेड इंटरवल इज बाउंडेड, सो अवर एफ ऑफ एक्स विल बी
bounded. Hence, there exists C and D belongs to AB such that f of C is equals to M and f of D is equals to M from boundedness theorem. So, we get two points in close AB such that f of C is equals to supremum, f of D is equals to infimum. As f of x is continuous in close AB and CD is a subset of AB. बघा मग C आणि D कुठले पॉइंट असणार आहे, ह्या इंटरवल मधले पॉइंट असणार आहेत ना. मग बघा ही रियल लाईन असेल, हा A असेल, हा B असेल, C इथे जर असेल, D इथे असेल, तर ऑब्व्हियसली CD जो इंटरवल आहे तो कशात कंटेन होणार आहे, AB इंटरवल मध्ये कंटेन होणार आहे. ओके, जर ह्या रिजन वरती एफ ऑफ एक्स कंटिन्युअस आहे तर ऑब्व्हियसली ह्या छोट्या रिजन वरती पण ते काय असणार आहे, कंटिन्युअस असणार आहे. हेन्स एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस इन सी डी. हेन्स एफ ऑफ एक्स अज्युम्स एव्हरी व्हॅल्यू बिटवीन फ्रॉम दिस लास्ट थेरम. फ्रॉम दिस थेरम व्हॉट वी कॅन से, हेन्स एफ ऑफ एक्स अज्युम्स एव्हरी व्हॅल्यू बिटवीन एफ ऑफ सी इज इक्वल्स टू एम अँड एफ ऑफ डी इज इक्वल्स टू स्मॉल एम. नाऊ नेक्स्ट टॉपिक, वेरी इम्पॉर्टंट टॉपिक फॉर सी एस आय आर नेट एक्झाम, युनिफॉर्म कंटिन्युटी. ए फंक्शन एफ ऑफ एक्स डिफाइन ऑन एन इंटरवल आय. सो दिस इज अवर इंटरवल आय. या इंटरवल वरती आपला एफ ऑफ एक्स काय असणार आहे, युनिफॉर्मली कंटिन्युअस. काय असणार आहे, युनिफॉर्मली कंटिन्युअस ऑन आय इफ फॉर गिवन एप्सिलॉन ग्रेटर दॅन झिरो. गिव मी एप्सिलॉन, आय विल गिव यू डेल्टा. Give me epsilon, I will give you delta depending on epsilon. म्हणजे आपल्याला आपला डेल्टा कशावरती डिपेंड असणार आहे, एप्सिलॉन वरती असणार आहे. मग समजा हे फंक्शन आहे आपल्याकडे, ओके, काय कंटिन्युअस फंक्शन आहे, हा काय आपला आय इंटरवल आहे, या फंक्शन वरती, या डोमेन वरती फंक्शन काय आपलं कंटिन्युअस आहे आणि ह्या फंक्शनला युनिफॉर्म कंटिन्युअस केव्हा म्हणायचं. मग फॉर गिवन एप्सिलॉन म्हणजे एप्सिलॉन काय असणार आहे, कोणतेही दोन पॉइंट एक्स वन आणि एक्स टू साठी फंक्शनल व्हॅल्यू. मग समजा हा तुमचा असेल एफ ऑफ एक्स वन, हा काय असेल तुमचा एफ ऑफ एक्स टू. या दोघांचं डिफरन्स काय असणार आहे, स्ट्रिक्टली लेस दॅन एप्सिलॉन असणार आहे. व्हेन एव्हर एक्स वन मायनस एक्स टू इज स्ट्रिक्टली लेस दॅन डेल्टा, वेर एक्स वन एक्स टू बिलॉंग्स टू दिस रिजन आय. या रिजन मधलेच एक्स वन एक्स टू असणार आहे. म्हणजे आपल्याला एफ ऑफ एक्स वन एफ ऑफ एक्स टू किती क्लोज न्यायचे ते कशावर डिसाइड होणार आहे, एक्स वन आणि एक्स टू किती. समजा एफ ऑफ एक्स वन एफ ऑफ एक्स टू आपल्याला क्लोज हवे असतील तर यांच्यातलं एक्स वन आणि एक्स टू मधला डिस्टन्स पण काय करावा लागणार आहे आपल्याला, ते दोघं पण आपल्याला काय आणावं लागतील, क्लोज आणावं लागतील. तरच यांच्यातला डिफरन्स आपल्याला लेस दॅन एप्सिलॉन असेल ना, म्हणजे याच्यातला डिफरन्स माहीत असेल आपल्याला, तर आपल्याला पॉइंट मधला डिफरन्स फाइंड आउट करावा लागणार आहे. मग एप्सिलॉन जर माहीत असेल, या दोघांमधला डिफरन्स माहीत असेल, तर ऑब्व्हियसली आपण सांगू शकतो की एक्स वन आणि एक्स टू मध्ये आपल्याला किती डिस्टन्स हवंय. म्हणजे त्यातल्या मॉड ऑफ एक्स वन मायनस एक्स टू इज स्ट्रिक्टली लेस दॅन डेल्टा, वेअर एक्स वन कॉमा एक्स टू बिलॉंग्स टू अवर आय. दॅट मीन्स डेल्टा इज डिपेंड्स ऑन एप्सिलॉन. Because if you have given epsilon, that means difference between, if you have given distance between two functional values of given function, then we can obviously calculate the which point, for which point the distance between f of x1 and f of x2 is less than epsilon. Jar hi property satisfy karat asel, then and then we can say this function is uniform continuous. And notes are here, uniform continuous is a global property because we talk uniform continuity on a set. That means interval varti apan goshti karto na ite uniform continuity sathi, point varti karto ka, we talk uniform continuity on a set and not at a point. So that's why we call it as global property. Now second one is, जर एखादं फंक्शन युनिफॉर्म कंटिन्युअस नसेल तर तुम्ही फॉर गिवन एप्सिलॉन ए फंक्शन एफ ऑफ एक्स इज नॉट युनिफॉर्म कंटिन्युअस ऑन आय इफ देअर एक्झिस्ट सम एप्सिलॉन ग्रेटर दॅन झिरो वेअर नो डेल्टा वर्क्स. म्हणजे तुम्ही
आपल्याला एक एप्सिलॉन गिवन असेल तर त्यासाठी असा कोणताही डेल्टा भेटत नाही जेणेकरून एफ ऑफ एक्स वन मायनस एफ ऑफ एक्स टू विल स्ट्रिक्टली लेस दॅन एप्सिलॉन, म्हणजे कोणताही डेल्टा आपल्याला मिळत नाही जेणेकरून ही प्रॉपर्टी काय होईल, सॅटिस्फाय होईल. म्हणजे लेस नसेल तर काय असणार आहे, ग्रेटर इक्वल असणार आहे, ज्यावेळी फंक्शन युनिफॉर्म कंटिन्युअस नसेल त्यावेळी. हे फंक्शन एफ ऑफ एक्स, हे फंक्शन एफ ऑफ एक्स इज नॉट युनिफॉर्म कंटिन्युअस ऑन आय इफ देर एक्झिस्ट सम एप्सिलॉन ग्रेटर दॅन झिरो वेअर नो डेल्टा वर्क्स, म्हणजे कोणताही डेल्टा वर्क करत नाही. दॅट मीन्स फॉर एनी डेल्टा ग्रेटर दॅन झिरो, आपण कोणताही डेल्टा आणला, देन देअर एक्झिस्ट एक्स वन कॉमा एक्स टू बिलॉंग्स टू आय सच दॅट मॉड ऑफ एफ ऑफ एक्स वन मायनस एफ ऑफ एक्स टू ग्रेटर इक्वल एप्सिलॉन अँड मॉड ऑफ एक्स वन मायनस एक्स टू इज स्ट्रिक्टली लेस दॅन डेल्टा. म्हणजे ही प्रॉपर्टी तर ऍज इट इज असेल, बट इथे आपल्याला स्ट्रिक्टली लेस दॅन भेटणार नाही, आपल्याला ऑलवेज काय भेटणार आहे, ग्रेटर इक्वलच भेटणार आहे. दॅट्स ऑल फॉर नाऊ. फ्रॉम नेक्स्ट लेक्चर वी आर गोइंग टू स्टार्ट दी एक्झाम्पल्स बेस्ड ऑन दी फर्स्ट चॅप्टर. थँक्यू.